बँड पार्टीच्या नावाखाली वाजणाऱ्या डीजेची वाहने बंद करण्याची पारंपरिक ब्रास बँड वेलफेअर असोसिएशनची मागणी. बँड पार्टीच्या नावाखाली वाजवण्यात येणाऱ्या डीजेची वाहने बंद करण्यात यावी अशी मागणी पारंपरिक ब्रास बँड वेलफेअर असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे. या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बँड वाजवून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. गेली 2 वर्षे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर कार्यक्रमांवर मर्यादा होती. परिणामी अनेक व्यावसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. यात पारंपरिक बँड व्यावसायिकांचाही समावेश होता. आता निर्बंध हटवण्यात आले असले तरी अनेक व्यवसाय सावरलेले नाहीत. डीजेवर बंदी असली तरी सर्रासपणे सार्वजनिक कार्यक्रमात बँड पार्टीच्या नावाखाली हे डीजे वाजत असल्याचे दिसत आहे. बँड पार्टीच्या नावाखाली वाजविण्यात येणाऱ्या डीजेची वाहने बंद करण्यात यावी अशी मागणी करीत पारंपरिक ब्रास बँड वेलफेअर असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत आंदोलन केले. निवेदन देताना अध्यक्ष राम खरात, उपाध्यक्ष महादेवराव नुपनारायण, सचिव सचिन डोंगरे, विठ्ठल मानकर, श्याम खरात, वासुदेव गवई, गजानन मानकर, विश्वनाथ ढगे, मधुकर अंबोरे, वासुदेव बांगर, कैलास मानकर आदींसह साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ब्रास बँड पार्टी असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. बँड वाजव आंदोलन या कलेक्टर ऑफिसवर असं केलेलं आहे की आमच्या परिवारावर उपासमारीली आलेली आहे. पूर्ण पारंपरिक जो बँड आहे शहरात यांच्यावर पूर्ण बंदी आलेली आहे. हे मुळे डीजेच्या गाड्यामुळे आमच्यावर उपासमारी आली आहे. सरकारने आमच्यावर क्यू करून आम्हाला हे चालू करण्यात यावे आणि डीजेच्या गाड्या बंदी करण्यात आणावी. बस हे शासनाला विनंती आहे. आणि बँडच्या नावाखाली जे बँडचं वाजत आहे डीजे ते बंदी करण्यात यावी. आणि पारंपरिक बँड सर्व लग्नाकारामध्ये शोभा दिसते ते त्यांना लावा. बस जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.